कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आणि उकरून काढलेला वाद हे फार मोठं कारस्थान असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राज्यपाल कोश्यारी सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल चिखलफेक केली, त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली. त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं म्हणून मुंबईंना पुढे केल्याचा दावा राऊतांनी केला. कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांवर बोलणं ही ठरलेली स्क्रिप्ट आहे अशी टीका राऊतांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जो महाराष्ट्रावर अचानक हल्ला केलेला आहे, मी याला हल्ला म्हणतो, युद्ध म्हणतो, त्याच्यामागे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे, मग राज्यपाल कोश्यारी असतील, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी असतील, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरची चिखलफेक केलेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली या सरकारच्या वेळी. शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पडावा म्हणून बोम्मईना पुढे करून सीमा भागावरती म्हणजे महाराष्ट्रातल्या या सगळ्या सोलापूर अक्कलकोट जतवरती हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे लोकांनी दुसऱ्या विषयाकडे वळावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान विसरावं. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यावरती कधी अशा प्रकारे हल्ला, असं कधीच होत नाही. तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पार्टी आहे, त्याच्यामुळे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारे बोलणं हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चाललाय अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकचा मुख्यमंत्र्याला लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. मुंबईचं जतवरचं विधान ही भाजपची स्क्रिप्ट असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. त्यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय. संजय राऊत हे सकाळ संध्याकाळ स्क्रिप्ट लिहितात असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. एक इंच जागा कर्नाटकला देणार नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच केलं आहे, त्यामुळे त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह नको असं बावनकुळे म्हणाले. संजय राऊतांनी खरं तर सामन्यामध्ये लिहून त्यांचं मुखपत्र आहे, सामन्यात लिहितात, ते मुखाने बोलतात, मग टी व्ही समोर येतात, कशाची स्क्रिप्ट आहे? संजय राऊत स्क्रिप्ट तयार करतात, ते रात्री बसतात, सामन्याची स्क्रिप्ट तयार करतात, झोपून उठतात, मीडियाची स्क्रिप्ट तयार करतात, ते जशी आहे तशी मीडियाला देतात, काय संबंध आला? देवेंद्रजीने एका वाक्यात सांगितलं, एकनाथजीने एका वाक्यात सांगितलं, या राज्याची टाचणीभर जमीनसुद्धा कर्नाटकला जाणार नाही तेवढी क्षमता दोघांमध्ये आहे. तुमच्यासारखं लबाड सरकार नाही, त्यामुळं तुम्ही देवेंद्रजी आणि एकनाथजीच्या निष्ठेवर तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह लावू शकत नाही.